हिंगोली तालुक्यातील शेवता फाट्याजवळ ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी एका जणाविरुद्ध वडद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलंब्री तालुक्यातील शेवता फाट्याजवळ ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी एका जणाविरुद्ध वडद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीजाराम अर्जुन निधाटे वय 27 वर्ष राहणार शेलगाव खुर्द तालुका फुलंब्री असे मृत तरुणाचे नाव आहे. गिरीजाराम निधाटे हा तरुण 5 डिसेंबर रोजी शेतातील काम उरकून आपल्या दुचाकीने घराकडे निघाला होता. या दरम्यान रस्त्यातच भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने त्यास जोराने धडक दिल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्याला परिसरातील नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर 10 दिवसाच्या लढाईनंतर त्याची गुरुवारी प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद वडद बाजार पोलिसात करण्यात आली असून ट्रॅक्टर चालक योगेश काकाजी तुपे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत गिरीजराम विधाटे याच्या पश्चात आई वडील पत्नी 2 मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हाफत फुलंब्री.